आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। देशाच्या पूर्वेकडील भागात वर्षाअखेरीचा सूर्य मावळलाय देखील। गुवाहाटी, जलपायगुडी तसंच कोलकात्यामध्ये या वर्षातला अखेरचा सूर्यास्त झालाय। या वर्षाला निरोप देताना नवीन संकल्पांची स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षाचं स्वागत करूयात। सूर्यास्त हा नेहमीच नव्या सूर्योदयासाठी असतो आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनातील ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सूर्यास्त निश्चित बळ देईल अशी खात्री बाळगूयात। आपण गुवाहाटी, जलपायगुडी आणि कोलकाता या ठिकाणची दृश्य पाहतो आहोत। नवीन वर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये काही क्षणांपूर्वीच मोठ्या उत्साहात झालंय। ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करण्यात आली आणि 2023चं भव्य स्वागत करण्यात आलं। स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री 12 वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले होते। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या कर्दे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्र किनारी एका बाजूला हिरवी गर्द झाडी आणि डोंगर तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण समुद्र आणि हाच नजारा पर्यटकांना भुरळ घालतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। 31st सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। आजचा 2022चा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावरती आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेत। हा आहे कर्देचा समुद्र किनारा। प्रत्येक समुद्र किनाऱ्याचं काहीतरी वेगळी ओळख आहे। लाडघर समुद्र किनाऱ्याची वेगळी ओळख आहे, तशाचप्रमाणे कर्दे या समुद्र किनाऱ्याची अशी एक खास ओळख आहे की हा विस्तीर्ण समुद्र किनारा आहे। आजूबाजूला डोंगर आहेत आणि निसर्ग संपन्न वातावरण आणि बाजूलाच विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा पर्यटकांना भुरळ घालतो आहे। इथे आल्यानंतर पर्यटकांचं पर्यटक मनमुरादपणे आनंद लुटत आहेत। त्यांचा जो आनंद आहे तो इथे आल्यानंतर द्विगुणित होतो आहे। खास करून आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी इथल्या समुद्र किनाऱ्याला साक्षी ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेक पर्यटक याच समुद्र किनाऱ्यावरती दाखल झालेले आहेत। अशा प्रकारचं दृश्य आपल्याला अनेक समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतं आहे। नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि त्यापूर्वीच अनेक पर्यटक आपल्या फॅमिलीसह या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन दाखल झालेत। वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक आनंद लुटत आहेत। आपल्या परिवारासह आलेल्या पर्यटकांना नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, कर्दे, रत्नागिरी। तिकडे रत्नागिरीतल्या लाडघर समुद्र किनारा हा सुद्धा पर्यटकांना भुरळ घालतोय, पण त्यासोबतच घरगुती पर्यटन केंद्र म्हणून लाडघर गावाला एक खास ओळख मिळाली आहे। गावातील कोकणी पद्धतीचं जेवण हे पर्यटकांचं विशेष आकर्षण बनलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। मी लाडघरला आहे। लाडघर हे घरगुती पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। नेमकं काय काय आज बनवलं जातंय तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, मला सांगा, आज तुमच्याकडे पर्यटक आलेले आहेत, काय तुम्ही मेजवानी ठेवलात पर्यटकांसाठी?
नमस्कार, लाडगर बीचवरती आमचं सी सह्याद्री हॉटेल आहे। तर इथे आज पर्यटकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही मेन्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत। शाकाहारीमध्ये मोदक, घावणे, थालीपीठ असे नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ आणि मांसाहारीमध्ये पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबी राईस आणि आज आपल्याकडे अंडा करी आहे। तर हे आम्ही स्पेशल कोकणी पद्धतीचा जो मसाला आहे तो वापरून बनवतो, जो पर्यटकांना खूप आवडतो, म्हणजे त्यांना अगदी घरची चव वाटते, त्यामुळे ते परत परत आमच्याकडे जेवणासाठी येतात आणि आग्रहाने अगदी इथेच येतात, राहतात आणि त्यांना त्यामुळे हे जेवण अगदी घरच्यासारखं वाटतं आणि खूप आवडतं। आमच्याकडे नेहमीच म्हणजे सतत कस्टमर चालूच असतात, कारण आमचं घरगुती जेवण त्यांना खूप आवडतो आणि सतत अगदी येतच राहतात आणि आम्ही पण त्यांची म्हणजे पर्यटक म्हणून हे करत नाही, आमच्या घरचेच पाहुणे आहेत असे त्यांना समजून त्याप्रमाणे ते जे काय ऑर्डर मागतील त्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित देतो ऑर्डरप्रमाणे। समुद्रकिनाऱ्याबरोबरच पर्यटकांना खास मेजवानी ठेवण्यात आलेली आहे। इथल्या समुद्रकिनाऱ्याचं तर भुरळ आहे, परंतु पर्यटकांना जे खवय्ये पर्यटक आहेत त्यांना मात्र इथल्या मच्छीची चवसुद्धा आज चाखायला मिळणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, लाडघर, रत्नागिरी। तिकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये सुद्धा पर्यटकांनी खूप गर्दी केली। 31st आनंद लुटण्यासाठी अलिबागजवळच्या नागावमध्ये पर्यटकांची विशेष गर्दी आहे। नागावच्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। पर्यटकांनी त्यांच्या आवडीच्या जेवणावर आज ताव मारायचं ठरवलंय। हॉटेलमधल्या व्यावसायिकांची आणि इथल्या तयारीचा आढावा घेऊन आपल्या सोबत आहेत आता मोहन जाधव, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात। 31st रायगडमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। आपण आता आहोत नागावला। नागावला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे। पूर्ण बीचेस आणि हॉटेल्स आणि कॉटेज पूर्ण भरलेले आहेत। याच्यासाठी हा नागावला जे याचा पूर्ण मच्छी खायला येतात म्हणून हे जे हॉटेलवाले आहेत सकाळी 5 वाजल्यापासून मच्छी तयार करतात। आणि आपण बघू शकतो ह्या ठिकाणी ही जी मच्छी आहे या ठिकाणी पापलेट असू दे, सुरमई असू दे, कोळंबी असू दे, मोठ्या प्रमाणात पर्यटकांसाठी तळली जाते। आणि आपण विचारूया हॉटेल व्यावसायिकांना, तुम्ही जी मच्छी आहे ते किती आणलेली आणि कालपासून तुम्ही किती बनवले? आम्ही 150 किलो ठेवलेली आहे 31st। मेन म्हणजे आम्हाला 20 वर्ष झाले महेश लॅन्च स्थापन केल्यापासून। महेश लॅन्च बोलणार का लोक किती लांबून येतात हे सांगायला नकोच आहे। आणि प्लस आहे म्हणजे बोंबील, पॉपलेट, बागडा आणि मांदेली हे प्रकारचे मच्छीमध्ये जेवढे प्रकार आहेत तेवढे आपल्याकडे अवेलेबल असतो आणि जास्त लोकांची पसंती असते मच्छीमध्ये। म्हणजे 90% लोक बोलले तरी खातात, 1% आता व्हेज खाणारे लोक राहिलेले आहेत। खरं म्हणजे पर्यटक जे येतात कोकणात ही मच्छी खायलाच येतात आणि मच्छी म्हणजे सुरमई, पापलेट, कोळंबी यासाठी हे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। पण 31st ही मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळी 5 वाजल्यापासून ही मच्छी या ठिकाणी ताई तळत आहेत। पर्यटकांची चांगली पसंती आणि चांगलं खाद्य या ठिकाणी मिळत आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, नागाव, अलिबाग। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास करून कोकणात समुद्रकिनारे हॉटेल्स रिसॉर्टवर गर्दी होते। असं असलं तरी इतिहास आणि गड किल्ल्यांबद्दलचं प्रेम आणि आकर्षण हे अद्यापही कायम आहे। नवीन वर्षाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतून व्हावी यासाठी हजारो पर्यटक किल्ले रायगडावर सुद्धा दाखल होत आहेत। राज्यातील अनेक शैक्षणिक सहली स्वराज्याच्या राजधानीत पोहोचल्या आहेत। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक जणांची पसंती असते ती कोकणाला आणि त्यातही अलिबाग किंवा रत्नागिरीला। मुंबईहून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या अलिबागला पटकन पोचता येतं, पण मुंबईकरांनो जर तुम्ही अलिबागला संध्याकाळी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, कारण गेटवे ऑफ इंडियावरून ज्या बोटी अलिबागला जात असतात त्या बोटी PMP सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्या आहेत। नवीन वर्ष साजरा करण्यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे। आपण यावेळेस गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे
आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जाणाऱ्या ज्या बोटी आहेत त्या सध्या मात्र बंद करण्यात आल्या आहेत। जवळपास एक तास झाला आहे ह्या बोटी बंद झाल्या आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा आणि अलिबाग मध्ये जे जाणारे प्रवासी आहेत त्यांना सध्या आता इथे थांबवण्यात आलं आहे, कारण सुरक्षेचं कारण पुढे करून या ठिकाणी समुद्र मार्गांची जे बोटी आहेत त्या लांब पल्ल्याच्या त्या बंद करण्यात आल्या आहेत। ह्या सध्या ज्या सुरू आहेत त्या छोट्या पल्ल्याच्या बोटी आहेत त्या काही क्षणांमध्ये ते पण बंद करण्यात येणार आहे। दुसरीकडे एक गोष्ट पाहायला मिळत आहे की गेटवे ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नवीन वर्ष साजरा करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमले आहेत आणि खास करून समुद्राचा आनंदही घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक जमले आहेत। मात्र या ठिकाणाहून अलिबागकडे जाणारे जे पर्यटक आहे त्यांना मात्र या ठिकाणी बोटी बंद असल्यामुळे थांबवण्यात आलं आहे। सकाळी 7 वाजेपासून ह्या रांगा लागल्या होत्या, मात्र आत्ता त्या रांगा बंद झाल्या आहे, कारण बोटच बंद केली आहे। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात असल्याचं बोललं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर ज्या समुद्र मार्गाने जाणाऱ्या ज्या सर्व बोटी आहेत ते काही वेळामध्येच बंद करण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी गर्दी मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती गर्दी काही वेळामध्येच हटवण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात आहे अशी माहिती पोलिसा खात्याकडून देण्यात आली आहे। त्यामुळे नवीन वर्ष साजरा करा, परंतु योग्य ते रित्या साजरा करा, कुठल्याही प्रकारचं घटना घडता या कामा नाही याची काळजी मात्र मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे गुहागरच्या किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे, नवीन वर्षाचा मोठा उत्साह दिसून येतोय। विविध ठिकाणी आपण ही दृश्य पाहतो आहोत, इथे समुद्र किनाऱ्यावर घोडसवारीसह विविध प्रकारचे छोटे खेळ, काही सागरी खेळ यांचा सुद्धा आनंद पर्यटक घेत आहेत। एकतीस डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी गुहागर समुद्र किनाऱ्यावरती हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत। माझ्या मागे तुम्ही पाहताय, मी सध्या आहे गुहागरमध्ये आणि इथे पाहू शकता आपण की मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात इथे सूर्यास्त होईल आणि हा सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गुहागरमध्ये दाखल झालेले आहेत। कोकणातील असंख्य जे कोकण किनारपट्टीवरची समुद्र किनारपट्टीवरची जे पर्यटन स्थळे आहेत, या संपूर्ण पर्यटन स्थळावरती अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळते आहे। गुहागरमध्ये आपण पाहतो आहे की हॉर्स रायडिंग असेल किंवा पॅराग्लायडिंग असेल, ह्या सर्व वॉटर स्पोर्ट असतील, अशा संपूर्ण ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळत आहेत। आणि त्याचसोबत अगदी हा जो शेवटचा सूर्यास्त आहे हा पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गुहागरमध्ये गर्दी आता हळूहळू वाढते आहे। त्यामुळे कोकणातले अनेक जे समुद्र किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती अशाच प्रकारची गर्दी आता वाढू लागली। कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर, रत्नागिरी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध जणांचे विविध प्लॅन असतात, पण नवीन वर्षाचं स्वागत देवाच्या दर्शनानं व्हावं आणि पुढचं वर्ष खूप छान जावं असंही अनेक भाविकांना वाटतं। मंदिरात अनेक जण गर्दी करतात, ते देवाच्या दर्शनासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। साईबाबा संस्थानं मंदिर परिसरात फुलांची अतिशय सुंदर सजावट केली आहे। तर शेगावच्या संतनगरीमध्ये सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। शेगाव नगरीला अक्षरशः जत्रेचं रूप आलं आहे। सकाळपासूनच गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता भाविकांची मोठी रीघ लागली आहे। आपण पंढरपूर आणि कोल्हापुरातली सुद्धा दृश्य पाहतो आहोत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये साईभक्तांची अलोट गर्दी झाली। अनेक पायी पालख्या या साईनगरीत दाखल झालेत। प्रसन्न वातावरणात साईबाबांना साईबाबांचं दर्शन घ्यावं, साईबाबांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांच्या सान्निध्यात राहावं, या नगरीच्या सान्निध्यात राहावं अशी भाविकांची श्रद्धा असते। साई मंदिराच्या परिसरात फुलांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली। साई समाधी मंदिरासह द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान इथे सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आले। हॉटेल, रेस्टॉरंट हे भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी देशभरातून लाखो साईभक्त शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि आज सकाळपासूनच
ज्या साईबाबांच्या दर्शन रांगा आहेत या भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत। पहाटेपासूनच शिर्डीमध्ये मोठी गर्दी दिसते आहे। सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नऊ वर्षाचं स्वागत करताना साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि शिर्डीकरांमध्ये देखील मोठा उत्साह आहे, कारण गेली दोन वर्ष कोरोनामुळे कोणताही सण उत्सव साजरा केला जात नव्हता, यावर्षी मात्र उत्साह दिसतो आहे। सचिन तांबे आपल्यासोबत आहेत, माझी विश्वस्त, काय उत्साह शिर्डीमध्ये दिसतो आहे? प्रचंड उत्सव शिर्डीमध्ये आहे आणि साई भक्तांमध्ये आहे। गेल्या दोन वर्षामध्ये भक्तांना बिना निर्बंधाशिवाय या ठिकाणी नवीन वर्ष या ठिकाणी साजरं करायला मिळतं आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्ष साजरं करायचं अशी लाखो करोड साई भक्तांची मनोकामना आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे। मला असं वाटतं की या गर्दी या नववर्षानिमित्त शिर्डीमध्ये गर्दीचा उंचाक मोडला जाणार आहे आणि साईबाबा संस्थान असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, यांनी संपूर्णपणे तयारी केलेली आहे की साई भक्तांना सगळ्या व्यवस्था मिळाव्यात, अतिशय चांगलं दर्शन व्हावं आणि साईबाबांचं दर्शन घेऊन भक्तांचं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही देखील बाबांना या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। निश्चितच सर्व साई भक्तांना या ठिकाणी नवीन वर्षासाठी अतिशय येऊन आनंद आणि मंगलमय वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। साधारण किती भाविक या ठिकाणी आलेले असतील आणि किती गर्दी होण्याची शक्यता आणि कसा उत्साह आज रात्री बघायला मिळणार? खरं तर संपूर्ण शिर्डी शहरामध्ये लॉजेस फुल झालेले आहेत, भक्तांसाठी अतिरिक्त व्यवस्था जी आहे त्याचा उपयोग भक्त करत आहेत, परंतु हे करत असताना या ठिकाणी भक्त किती येतील हे आकड्यात सांगणं मुश्किल आहे, परंतु हे निश्चित सांगू शकतो की शिर्डीमध्ये चालायला जागा राहणार नाही। बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी साई भक्त या ठिकाणी अतिशय आतुर झालेले आहेत, प्रचंड प्रमाणावर गर्दी या ठिकाणी शिर्डीमध्ये झालेली आहे। आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहेत आणि सकाळपासून भाविक शिर्डीमध्ये दाखल होत आहेत, अनेक पालख्या देखील नऊ वर्षाचं स्वागत आणि साईबाबांचं दर्शन करण्यासाठी शिर्डीमध्ये येत आहेत, त्यामुळं 31 डिसेंबर किंवा नऊ वर्षाचा उत्साह शिर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच जण सज्ज आहेत। 31st सेलिब्रेशनसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे। रत्नागिरीतल्या समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने आहेत। हे समुद्रकिनारे जणू माणसांनीच फुलून गेल्याचं दिसत आहे। पवना डॅमच्या परिसरात सुद्धा पर्यटकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। विकेंडलाच 31st आणि नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यानं नागरिकांमध्ये जरा अधिक उत्साहाचं वातावरण आहे। आणि एक मोठी बातमी हाती येते, वर्षाच्या अखेरी सोन्याला नवी झळाळी मिळताना पाहायला मिळते आहे। वर्षाच्या अखेरीला सोन्याला नवीन झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 57,000 रुपयांवर गेले आहेत। आगामी वर्षात सोन्याचे दर हे 60,000 वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या क्षणाची मोठी बातमी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी, तर विशेष महत्त्वाची बातमी की 50,000 वर 52-55 गेलेले सोन्याचे दर आता जळगावात 57,000 गेले आहेत आणि ते पुढच्या वर्षात 60,000 जातील का याची उत्सुकता आहे। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आमच्यासोबत जोडले गेलेत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून। गणेश, माझा आवाज पोहोचतोय? हो सर, आवाज पोहोचतोय। गणेश, उत्साह तर आहेच सगळ्या नागरिकांमध्ये, कारण दोन वर्षानंतर पहिल्यांदा 31 डिसेंबरला घराच्या बाहेर असं छान मोकळेपणानं पडता येत आहे, पर्यटनाचा आनंद घेता येतोय आणि खाबुगिरी तर असतेच। अगदी खरं आहे सर, दोन जे वर्ष होते ते कोरोनामध्ये नागरिकांना नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करता आलं नव्हतं आणि ह्या नव्या वर्षाचं सेलिब्रेशन एका वेगळ्या ठिकाणी करायचं असतं आणि त्यासाठीच मुंबईला पहिली पसंती असते। आणि आता मी सध्या गेटवेच्या परिसरामध्ये आहे, इथे एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की पोलिसांची मोठी कुमक इथे दाखल आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गर्दी जी आहे ती सातत्याने शांततेने पुढे जावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। आता ही गर्दी आपण पाहू शकतो, माझा कॅमेरामॅन हर्षदला मी सांगेन की ही गर्दी मुंबई उपनगर राज्यातल्या विविध भागातून आलेली ही गर्दी आहे आणि प्रचंड मोठी रांग लागलेली आहे।
एक ते दीड किलोमीटर पर्यंत गेलेली ही रांग आहे। पाच पाच मिनिट वेटिंग करून त्यानंतर काही गर्दी सोडली जाती आणि त्याच्यामुळे गेटवेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कहां से आए आप? मानपूर। कहां से आए? यूपी। यूपी से आए? यूपी वरून देखील आले सर। काही आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर कहां से आए? राजस्थान से। हाँ जी। न्यू इयर का सेलिब्रेशन यहाँ पे करने वाले? हाँ जी जी। राजस्थान वरून देखील काही लोक आलेत, आणखीन काही लोक कहां से आए? तमिलनाडू। तिरुची। तमिलनाडु से आए? अरे बापरे, इतने लंबे से कितना दिन लगा? किस तरह से सेलिब्रेशन करने वाले हो? हैप्पी न्यू ईयर। क्या कहोगे, कहां से आए आप और किस तरह से सेलिब्रेशन होगा आज? अमरावती से आए हैं जी। अमरावती से आए विदर्भ से। अच्छा। और आज बहुत बढ़िया सेलिब्रेशन होने वाला है यहाँ पे। गेटवे के बाद कहाँ कहाँ पे जाने वाले हो? अभी नरीमन पॉइंट पे और मरीन ड्राइव पे जाना है। सर आपण पाहिलं की राजस्थान असेल, कर्नाटक असेल, राज्याच्या इतर भागातून देखील आलेले लोक आहेत आणि मुंबईला मोठ्या प्रमाणात नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईला मोठ्या प्रमाणात पसंती असते। त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया असेल, बँडस्टँड असेल, मरीन ड्राइव्ह असेल, नरीमन पॉइंट असेल, या ठिकाणांवर लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत। सर गणेश, नागरिकांमध्ये दोन गोष्टींची उत्सुकता असते। एक म्हणजे मावळता सूर्य पाहायचा, काही गाणी असतात त्याच्यावर छान नाचायचं, मस्त पोटपूजा करायची, आवडीचं जेवण, आणि दुसऱ्या दिवशी सकाळचाही सूर्य बघायचा आणि मग आपापल्या घरी जायचं। काय वाटतंय, तूही 2 वर्षानंतर हे सगळं अनुभवत असशील, कसं वाटतंय? खरं आहे सर, दोन वर्षामध्ये न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे, तर घरामधून बाहेर पडायला मिळत नव्हतं, मात्र 2 वर्षानंतर हे जे सेलिब्रेशन आहे त्याचा आनंद जो आहे तो द्विगुणित आहे। माझा असेल किंवा इथं आलेले पर्यटक असतील राज्याच्या देशाच्या विविध भागातून, विशेष म्हणजे विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की कशाप्रकारे गेटवेच्या हा जो प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणी पोलीस सगळ्यांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडतायत, आपण पाहू शकतो की ही जी गर्दी आहे ती 2 वर्षानंतर या ठिकाणी मुंबईमध्ये सेलिब्रेशन करायला मिळेल। सेलिब्रेशन केल्यानंतर जे विविध खाद्यपदार्थ आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याचा आस्वाद देखील या ठिकाणी लोक घेताना दिसतायत। आता ही बाहेरची गर्दी जी आहे ती बाहेरची गर्दी देखील आपण पाहू शकतो, तर काही लोक गेटवेला जाण्यामध्ये रांगेत उभे आहेत, मात्र रांग जी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे या गर्दीतून वाट काढून गेटवे परिसरात जाणं, तिकडनं सेल्फी घेणं, फोटो सेशन करणं, हे सगळं पाहायला मिळतंय। मिलिंद सर, गणेश, पोलिसांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा विशेष दिसतेय, म्हणजे बॅरिगेट्स अनेकदा टाकले जातात रस्ते बंद करायला, पण पोलीस आज मात्र शुभेच्छा देत आहेत, नवीन वर्षाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत, काय सांगशील याबद्दल? अगदी खरं आहे सर, कारण 2 वर्षाचा काळ जो होता तो पोलिसांसाठी नाही तर सगळ्यांसाठी खडतर होता आणि या न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी सगळेजण वाट पाहत होते की कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होईल, केंद्र आणि राज्य सरकार बाहेर पडायला कधी मुभा देईल, आणि आज ती मुभा मिळालेली आहे न्यू इयरच्या माध्यमातून। मात्र हे करत असताना गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी लावलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी देखील मुंबई पोलिसांकडनं घेतली जाते सर। गणेश तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, गप्पांबद्दल आणि या दृश्यांबद्दल। नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिकमध्ये पर्यटनस्थळी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आध्यात्मिक पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोट क्लबवर पर्यटकांनी खूप मोठी गर्दी केली आहे। असंख्य पर्यटक आपल्या कुटुंबासह बोटिंगचा आनंद घेताना दिसून येत आहेत। सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आता आपण नाशिकच्या बोट क्लबवरती आहोत, या ठिकाणी देखील पर्यटक अशा प्रकारे बोटिंगचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या लहान मुलांसोबत हे पर्यटक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहे, काही नाशिकचे आहे तर राज्यभरातून देखील काही पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत आहे आणि पर्यटनाचा आनंद, सुट्ट्यांचा आनंद जो आहे तो घेत आहे। खरं तर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीनं सगळेच पर्यटक जे आहे ते घराबाहेर पडत आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करत आहे। आपण या पर्यटकांशी बोलूया, ताई तुम्ही कुठले आहात आणि कसा हा सगळा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय? हॅलो,
मी नाशिकचीच आहे आणि इकडचं ॲटमॉस्फिअर खूपच प्लीझंट आहे. इथे आल्यावर एकदम हॅप्पी, म्हणजे आमच्या किड्स पण आमच्या सोबत आहे, त्यांनाही खूप आवडलंय, म्हणजे सगळेच एन्जॉय करू शकता असं मला वाटतं. इथे आपल्यासोबत आणखी काही पर्यटक आहेत, त्यांच्या बरोबर बोलूया. तुम्ही कुठले आहात आणि हा नवीन वर्षाचं स्वागत आपण करताय, बोटिंगसाठी आलात, कसा आनंद आहे? मी नाशिकचाच आहे आणि बेसिकली आम्ही आज इयर एंड आहे, त्यामुळे फ्रेंड आणि फॅमिली आम्ही बरोबर आलेलो आहोत आणि बोट क्लबला कधीच यायचं होतं. इथलं ॲटमॉस्फिअर एकदम इलेक्ट्रिफाईंग आहे आणि मजा येते आहे आणि विश यू ऑल हॅपी न्यू इयर. खरं तर कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आपण घराबाहेर पडतोय, आनंद घेतोय, याकडे कसं बघतो आपण? परत कोरोनाची पुढची लाट येण्याआधी एन्जॉय करून घेऊ म्हणून आज आम्ही सगळे प्लॅन केलं. नंतर परत माहित नाही कधी करता येईल. मोठा उत्साह, मोठा आनंद जो आहे तो नाशिक मधल्या पर्यटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकच्या सगळ्याच पर्यटन स्थळावरती पर्यटकांची अशीच गर्दी पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.